या व्हिडिओमध्ये असे आपण दोन स्टॉक्स बघणार आहोत जे खूप चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट देऊ शकतात त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पहिला स्टॉक आहे तो म्हणजे बाटा इंडियाचा बाटा इंडिया ही कंपनी जर आपण पाहिली तर याचं टोटल मार्केट कॅपिटायझेशन आहे सतरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं करंट प्राइस याची तेराशे सेहेचाळीस सुरू होती या स्टॉकने हाय बनवला आहे सतराशे पाच रुपयांचा आणि लो बनवला आहे बाराशे चौदा रुपयांचा याचा आर ओ तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ थोडीशी मायनसमध्ये पाहायला मिळते ई पी एस मायनसमध्ये आहे सेल्स ग्रोथ मागील पाच वर्षातली जी काही आहे ती सेल्स ग्रोथ ग्रोथसुद्धा पाच वर्षातली फक्त दोन पॉईंट पंचावन्न टक्के आहे आणि सात वर्षाची जर सेल्स ग्रोथ आपण बघितली तर सात पॉईंट पन्नास टक्के आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्न थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल शेअर होल्डिंग पॅटर्न्स काय आहे दोन हजार अठरा साली इकडे बघू शकता प्रमोटर्सचं होल्डिंग होतं बावन्न पॉईंट शहाण्णव टक्के त्याचबरोबर पुढेही त्या जसं जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला पाहायला मिळेल बावन्न पॉईंट शहाण्णव टक्केच त्यांचा शेअरहोल्डिंग होल्डिंग पॅटर्न आहे प्रमोटर्स त्यावेळी पासून ते आजपर्यंत बावन्न पॉईंट शहाण्णव टक्के स्टॉक स्वतःकडे ठेवलेले आहेत याच्यामध्ये एफ आय आयजने जर इन्व्हेस्टमेंट केलेली बघितली तर सहा पॉईंट त्र्याण्णवपासून पासून ती पुढे वाढतच गेलेली आहे आणि पुन्हा ती कमी होताना दिसते दोन हजार एकवीसमध्ये ही फक्त पाच पॉईंट तेहतीसपर्यंत पोहोचली आहे दोन हजार वीस मार्च दोन हजार वीसनंतर याच्यामध्ये पुन्हा ड्रॉप होताना दिसला आणि शेअर होल्डिंग कमी होताना दिसलं आता एफ आय आयज आणि डी आय आयज याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर एफ आय आय जे आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी होताना दिसली आणि डी आय आय जी आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढताना दिसली इकडे हे डी आय आयज आहेत यांची इन्व्हेस्टमेंट वाढताना दिसते पण याची इन्व्हेस्टमेंट मात्र कमी होताना दिसते काही फरक नाही पडत दोघांच्यापैकी कोणीतरी इन्व्हेस्टमेंट वाढवतो हो कोणीतरी कमी करतं एक दोन पर्सेंटमध्ये मुवमेंट होते नॉट अँड बिग इशू याच्यामुळे कोणताही मोठा फरक पडणार नाही आता खरा पॉईंट इकडे आपल्याला पाहायला मिळतो प्रॉफिट आणि लॉस याच्यामध्ये आपण बघू शकतो सेल्स किती आहे आणि एक्सपेन्सेस काय म्हणत आहेत दोन हजार आठ साली जर यांचा सेल बघितला या सगळ्या फिगर कोटीमध्ये आहेत नऊशे सत्याऐंशी कोटी, कोटी। एक्सपेन्सेस नऊशे एक कोटी आणि ऑपरेटिंग प्रॉफिट होतं शहाऐंशी कोटी रुपये या फिगर जर परत आपण पुढच्या वर्षी बघितल्या डिसेंबर दोन हजार नऊमध्ये तर सेल वाढलेला आहे एक हजार ब्याण्णव कोटी डिसेंबर दोन हजार दहामध्ये बाराशे पंच्याहत्तर कोटी डिसेंबर दोन हजार अकरामध्ये पंधराशे कोटी बारामध्ये अठराशे डिसेंबर दोन हजार तेरामध्ये दोन हजार पासष्ट कोटी रुपये दोन हजार पंधरा सोळा सतरामध्ये कंटिन्युअसली याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि फायनली जर आपण दोन हजार वीस साली पोहोचलो तर तीन हजार कोटी रुपयापर्यंत याचा सेल पोहोचलेला आहे हा ग्राफ कंटिन्युअसली इन्क्रीज होतोय सेल्स कंटिन्युअसली वाढतोय जर तुम्ही यांचे एक्सपेन्सेस बघितले तर वाढत वाढतायत कारण सेल्स वाढतोय म्हणजे एक्सपेन्सेससुद्धा सुद्धा वाढणार आणि त्याचप्रमाणे प्रॉफिट सुद्धा वाढताना दिसतंय इकडे बघू शकता आठशे सेहेचाळीस कोटी रुपये प्रॉफिट इकडे पाहायला मिळतं थोडंसं झुमआउट करून मी तुम्हाला दाखवतो ऑपरेटिंग प्रॉफिट कंटिन्युअसली इकडे वाढताना दिसतंय आता नेट प्रॉफिट काय सांगतं आपल्याला दोन हजार आठ साली एकोणसाठ कोटी रुपये यांनी नेट प्रॉफिट कमावलं होतं दोन हजार बारा साली हे वाढून एकशे बहात्तर कोटीपर्यंत पोहोचलं दोन हजार सोळा साली दोनशे सतरा कोटीपर्यंत पोहोचलं आणि जसं आपण पुढे जाऊ तस तसं प्रॉफिट वाढत गेलेलं आहे इकडे कमी झालं इकडे पुन्हा वाढलेलं दिसेल तीनशे कोटी क्रॉस दोन हजार एकोणीसमध्ये झालं तीनशे एकोणतीस कोटी सेम प्रॉफिट दोन हजार वीस सालीसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालं म्हणजेच काय सेल्समध्ये ग्रोथ होत आहे सेल वाढतो आहे तसंच ऑपरेटिंग प्रॉफिट पण वाढतं आहे आणि ते वाढतं म्हणूनच नेट प्रॉफिटसुद्धा वाढत आहे कंपनी खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे आपल्याला आता डायरेक्ट टेक्निकल अनालिसिस करायचं आहे बाटा इंडियाचा हा चार्ट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता तेराशे एकोणपन्नास रुपये करंट प्राइस सुरू आहे थोडंसं आपण झूम करतो आहे एक गोष्ट आता इकडे आपण पाहणार आहोत मागील मार्चमध्ये मार्च, मार्च एप्रिलच्या दरम्यान जो कोविड होता मागच्या वर्षी दोन हजार वीस साली तर त्यावेळी अराऊंड या लेवलला म्हणजेच दहाशे चाळीस रुपयाच्या आसपास एक्झॅक्ट त्याच्याही खाली तो स्टॉक आला होता पण एकदाच आला होता एक्झॅक्ट आपण लो पकडणार नाही तर दहाशे चाळीस रुपये किंवा दहाशे पन्नास रुपयाला हा स्टॉक ट्रेड करत होता नॉर्मली पण तिथून तो पुन्हा वर जायला सुरुवात झाली एका एक रेंजमध्ये मुवमेंट करून तो पुन्हा खाली आला आत्ता याचा लो जर आपण बघितला तर बाराशे ऐंशी रुपयाच्या आसपास त्याच्यापेक्षाही कमी लो आहे पण थोडंसं मी वर पकडतो मल्टिपल टचेस बाराशे ऐंशीला आहेत म्हणजेच काय ॲप्रॉक्झिमेट या लेवलला तो येताना दिसलेला आहे इथून तो पुन्हा बॅक करतो आहे परत वर जाताना दिसतो म्हणजेच इकडे जर बघितलं एक तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे हा स्टॉक सोळाशे ऐंशी रुपयापासून बाराशे ऐंशी रुपयापर्यंत खाली येताना दिसला अराउंड जर याची मुवमेंट आपण पकडली तर समजेल चारशे रुपयांनी हा स्टॉक खाली येताना दिसतोय मागील पासून पण इथून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्ससुद्धा होताना दिसतो आहे जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करता येत असेल तर तुम्ही इकडे बघू शकता कोणता पॅटर्न बनलेला आहे याच्यावरूनसुद्धा तुम्हाला समजेल की हा स्टॉक का रिव्हर्स झाला हा रिव्हर्स झाल्यानंतर हा कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो जेव्हा याला पॉझिटिव्हिटी मिळेल पुढे जाऊनसुद्धा जर कोविडच्या केसेस खूप जास्त वाढल्या नाहीत मार्केट करेक्ट झालं नाही मार्केट डाऊन नाही झालं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हा स्टॉक वर जाणार पण जर मार्केटमध्ये निगेटिव्हिटी असेल मार्केट, मार्केट डाऊन जात असेल तर त्या केसमध्ये हा स्टॉकसुद्धा पुन्हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे पण आत्ता जर मार्केटकडे आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करत आहे डिस्काउंटेड प्राईस जी काय आपल्याला कोविडमुळे मिळणार होती ती ऑलरेडी मिळून झालेली आहे लास्ट इयरला दोन हजार वीसमध्ये मध्ये ऑलरेडी मार्केटने ती सिच्युएशन फेस केली कोविडमधून मार्केट बाहेर पडलं पुन्हा ग्रो झालं म्हणजेच काय कोविडचा इम्पॅक्ट काय होतो हे आपल्याला पाहायला मिळालं पण पुन्हा एकदा कोविडचा इम्पॅक्ट आल्यामुळे जो इम्पॅक्ट दोन हजार वीस साली झाला होता तो इम्पॅक्ट दोन हजार एकवीस साली होणार नाही जसं मी ऑलरेडी लास्ट टाइम एका ला मार्केट क्रॅशच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट अजून किती डाऊन जाऊ शकतं किंवा कशाप्रकारे मार्केट रिॲक्ट होईल मार्केटच्या लेवल्स काय असतील तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं मार्केट खूप जास्त खाली येणार नाही कारण मार्केटनी ऑलरेडी ही सेम सिच्युएशन फेस केलेली आहे जेव्हा मार्केटसाठी काहीतरी नवीन गोष्ट असते जसं कोविडचा पिरियड असेल किंवा हर्षद मेहता स्कॅम असेल अशा वेगवेगळ्या वेग मोठ्या गोष्टींच्या वेळी मार्केट पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होतं पण पुढे तशा प्रकारे ते रिॲक्ट होताना दिसत नाही त्याचबरोबर आपण मुव्हिंग ॲव्हरेजवर पण पाहणार आहोत फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे हंड्रेड डेज आहे आणि टू हंड्रेड डेज सुद्धा आहे या तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली हा स्टॉक ट्रेड करतो आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करणं याचा अर्थ खूप चांगल्या डिस्काउंटेड प्राईजमध्ये हा स्टॉक आपल्याला मिळतोय म्हणून आपल्याला याला बाय करायला हवं तेही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून आता हा स्टॉक होता बाटा इंडिया बाटा इंडियासोबत आता पुढचा आपण स्टॉक पाहणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे लिमिटेड आता इस्कॉट्स लिमिटेडमध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता याचं मार्केट कॅपिटायझेशन आहे पंधरा हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचं पीई रेशो आहे वीस पॉईंट आठ आर ओ एकोणीस पॉईंट एक जर याची पाच वर्षाची सेल्स ग्रोथ बघितली तर सात पॉईंट पंधरा टक्के आणि सात वर्षाची सेल्स, सेल्स ग्रोथ आहे पाच पॉईंट एकोणतीस टक्के सेल्स ग्रोथ डेफिनेटली याची पाच वर्षामध्ये वाढलेली आहे कारण त्याच्या आधीच्या दोन वर्षामध्ये सेल्स ग्रोथ खूप कमी असणार आहे त्यामुळे इकडे टू पर्सेंटचा फरक पडलेला दिसतो आहे लो जर बघितला तर सहाशे सदुसष्ट रुपयांचा आहे आणि हाय बघितला तर चौदाशे अडुसष्ट रुपयांचा आहे आणि ई पी एस आहे छप्पन्न पॉईंट एक अर्निंग पर शेअर खूप चांगला आहे मित्रांनो याचा एस्कॉटचा प्रमोटरचं होल्डिंग चेक करू शकतो चाळीस पॉईंट सात टक्के प्रमोटरचं होल्डिंग होतं दोन हजार अठरा साली थोडसं सा मी झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होईल चाळीस पॉईंट सात दोन हजार अठरा साली याचं शेअर होल्डिंग पुढे जाऊन कमी होताना दिसलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण सेम शेअर होल्डिंग पॅटर्न होता पण दोन हजार वीस मध्ये शेअर होल्डिंग कमी होताना दिसलं सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये छत्तीस पॉईंट एकोणसाठ टक्के शेअर होल्डिंग इकडे पाहायला मिळतं तेच जून दोन हजार वीस मध्ये चाळीस पॉईंट पंचवीस टक्के होतं अगदी त्याचप्रमाणे डिसेंबर आणि मार्चमध्ये सेम शेअर होल्डिंग पॅटर्न कंटिन्यू झाला इकडे बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न कमी होतो याचा अर्थ काय प्रमोटरचं होल्डिंग चाळीस पंचवीस टक्के होतं जे त्यांनी विकून छत्तीस पॉइंट एकोणसाठ टक्क्यावर आणलं अप्रॉक्सिमेट चार टक्के शेअर्स प्रमोटर्सनी विकले आणि त्याच्यामधून कॅपिटल रेज केलं म्हणजेच काय पैशाची गरज होती म्हणून ते शेअर्स त्यांनी विकून टाकले आणि त्याच्यामधून पैसे कलेक्ट केले आणि ते पैसे त्यांनी बिझनेससाठी वापरले असणार आहेत तुम्ही प्रमोटर्स होल्डिंग सोबतच एफ आय आयज आणि आयज काय करतायत हे आपण आता पाहणार आहोत इकडे जर सुरुवातीला बघितलं दोन हजार अठरा साली एफ आय सा आय चोवीस पॉईंट चौदा टक्के इन्व्हेस्टमेंट होती आणि डीआयआय पाच पॉईंट सहासष्ट टक्के पण आपण डायरेक्ट आता शेवटी चेक करणार आहोत इकडे एफ आय आयचे इन्व्हेस्टमेंट वाढून पंचवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि इकडे सुद्धा अप्रॉक्सिमेट पाच पॉईंट साठ टक्क्यावर होते इकडे एफ ने इन्वेस्टमेंट वाढवली आहे कारण यांनी जेव्हा स्टॉक सेल केले तेव्हा एप याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवताना आपल्याला पाहायला मिळाली आता महत्वाचा पॉईंट प्रॉफिट अँड लॉस कारण सगळ्या गोष्टी यावर डिपेंड असतात प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय सांगतं हे थोडंसं सा आपण पाहणार आहोत सेल्स पहिल्यांदा बघू दोन हजार आठ साली सव्वीसशे पन्नास कोटी रुपयांचा यांचा सेल झाला होता पंचवीसशे अठ्ठ्याण्णव तेहतीसशे चौतीस दोन हजार अकरा साली एक्केचाळीसशे एक कोटी रुपयाचा यांचा सेल झाला तिथून पुढे पुन्हा कंपनीची ग्रोथ होताना दिसली सतरामध्ये अठरामध्ये पाच हजार एकोणसाठ कोटीचा सेल पाहायला मिळतो तोच दोन हजार एकोणीस साली सहा हजार दोनशे बासष्ट पुन्हा दोन हजार वीस साली थोडासा ड्रॉप होताना दिसला पाच हजार आठशे दहा कोटी रुपयांचा म्हणजेच अराउंड सहा हजार कोटीच्या आसपास यांचा सेल मेंटेन आहे त्यामुळे कंपनी खूप चांगल्या प्रकारे सेल करत आहे नो डाऊट कंपनी खूप चांगली सुद्धा आहे ज्याप्रमाणे सेल वाढतोय त्याप्रमाणे सुद्धा इकडे वाढताना दिसत आहेत आता एक्सपेन्सेस किती वाढत आहेत खूप जास्त काही वाढत नाही ज्याप्रमाणे त्यातने त्या 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 रेशो मेंटेन केला होता पूर्वीपासून तोच रेशो पुढेही मेंटेन आहे ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर फक्त दोन हजार अठरा साली सतरा कोटीचं होतं तिथून पुढे ते वाढताना दिसलं दोन हजार चौदा साली तीनशे नव्वद कोटी रुपयाला आलं पण दोन हजार पंधरा साली मात्र थोडंसं ऑपरेटिंग प्रॉफिट डाऊन झालं आणि डायरेक्ट ऑपरेटिंग प्रॉफिट दोन हजार पंधरा साली त्र्याहत्तर कोटी रुपयावर आलं पण तिथून मात्र पुन्हा वाढताना दिसतं नऊशे एकसष्ट कोटीपर्यंत टी टी एम पाहायला मिळतो दोन हजार वीस साली सहाशे साठ कोटी रुपयाचं ऑपरेटिंग प्रॉफिट होतं आणि नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून आपण बघू शकता नेट प्रॉफिट मायनस सदतीस कोटी होतो म्हणजेच लॉसमध्ये कंपनी होती पण दोन हजार एकोणीस नंतर कंपनी पॉझिटिव्ह मध्ये आली प्लस मध्ये त्यांचा बिझनेस होऊ लागला प्रॉफिट वाढू लागलं एकशे बत्तीस कोटी दोन हजार दहा साली दोन हजार अकरा साली एकशे सव्वीस कोटी आता हे प्रॉफिट एवढ्या मोठ्या लेवलला ड्रॉप होतं आणि एवढ्या मोठ्या लेवलला वाढतं याचा अर्थ काय याच व्हिडिओमध्ये थोडंसं अजून तुम्हाला नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतो दोन हजार चौदा साली तुम्ही म्हणाल दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये प्रॉफिट होतं पण दोन हजार पंधरा साली डायरेक्ट शहात्तर कोटीवर आलं दोन हजार सोळा साली डायरेक्ट एकाहत्तर कोटीवर आलं एवढ्या प्रॉफिटमध्ये डिफरन्स का झाला भले इकडे सहा हजार पाचशे कोटीचा सेल झाला असेल पण इकडे मात्र चार हजार कोटीचा झालाच आहे ना इकडे चार हजार कोटीचा सेल जेव्हा होतो तेव्हा इकडे एकशे सव्वीस कोटी प्रॉफिट होतं आणि इकडे पण चार हजार एकशे तेरा कोटी झाल्यानंतर फक्त शहात्तर कोटीच का हा डिफरन्स यासाठी असतो कारण कंपनी खूप जास्त पैसे पेंड करते वेगवेगळ्या कामांसाठी मग ते ॲडसाठी असेल आर एन डीवर असेल एखादा नवीन प्लांट बनवण्यावर असेल कंपनीचा खर्च खूप जास्त वाढतो कंपनी त्या वेळेमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट घेऊन आलेली असू शकते किंवा एखाद्या मोठ्या कॅम्पेनसाठी त्यांनी खूप जास्त खर्च केलेला सुद्धा असू शकतो आता इकडेच बघा ना जर सहा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा याचा सेल आहे तर इकडे चारशे एकोणऐंशी कोटी रुपयाचं प्रॉफिटसुद्धा आहे इकडेसुद्धा सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा सेल होता पण प्रॉफिट मात्र फक्त दोनशे सत्तेचाळीस कोटी होतं इकडे याच्यापेक्षा सुद्धा सेल कमी झाला पण प्रॉफिट मात्र अराऊंड डबल झालं याचं कारण हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की या वेळेमध्ये कदाचित कंपनीचे एक्सपेन्सेस खूप कमी असणार आहेत त्यामुळे कंपनीचा सेल तेवढाच असून सुद्धा प्रॉफिट मात्र खूप जास्त आहे आता जर यांची आपण बॅलन्स शीट बघितली तर यामध्ये एक गोष्ट लक्षात येते शेअर कॅपिटल एक्क्याऐंशी कोटीचं तर होतंच पण पुढे जाऊन ते शेअर कॅपिटलसुद्धा वाढताना इकडे पाहायला मिळालं जे की बाटामध्ये वाढताना दिसत नव्हतं एस्कॉट्समध्ये हे वाढताना दिसतंय आता याच्यामधून आपल्याला काय बघायचं आहे टोटल ॲसेट सुद्धा आपल्याला वाढताना दिसत आहेत लायबिलिटीजसुद्धा वाढताना दिसत आहेत हे सगळं वाढताना का दिसतंय कारण सिम्पली कंपनीचा सेलसुद्धा वाढला आहे प्रॉफिट सुद्धा वाढला आहे कंपनी ग्रो झाली आहे म्हणून या सगळ्या गोष्टी वाढताना आपल्याला पाहायला मिळाल्या आता महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्निकल अनालिसिस मागच्या कोविडमध्ये म्हणजे मार्च दोन हजार अराऊंड हा स्टॉक किती रुपयापर्यंत पोहोचला होता पाचशे साठ रुपयापर्यंत हा पोहोचलेला होता पण त्याच्या मागे सुद्धा हा खूप लो लेवलला ट्रेड करत होता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा हा अराऊंड चारशेच्या लेवलला पोहोचला होता पण मार्च मार्चमध्ये किंवा मार्चच्या थोडंसं आधी याची ग्रोथ पाहायला मिळाली अराऊंड हा नऊशे वीस रुपयापर्यंत पोहोचला आणि तिथून पुन्हा मार्चमध्ये ड्रॉप झाला कोविडमुळं पाचशे साठपर्यंत पोहोचला पण तिथून मात्र याने पुन्हा खूप चांगली ग्रोथ घेतली आणि त्याच्यानंतर एक पुलबॅक आला आता स्टॉकची एक नेहमी टेंडन्सी असते मित्रांनो कधीही लक्षात घ्या जसा स्टॉक वर जातो तसा पुन्हा खाली येतो याची मुवमेंट एका रेंजमध्ये होत असते तो वर जातो तसाच तो खाली सुद्धा येतो सप्लाय आणि डिमांड यालाच म्हटलं जातं जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर असणार आहेत जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल स्टॉक कधी रिव्हर्स होणार कशा प्रकारे स्टॉक वर जाईल खाली येईल लॉस कुठे प्लॅन करायचा कशाप्रकारे दररोज तुम्ही हजारो लाखो रुपये कमवू शकता हे जर असेल तर कोर्स जॉईन करू शकता आता इकडे जर तुम्ही बघितलं तर स्टॉक हा अराऊंड चौदाशे पन्नास रुपयाच्या लेवलला हा ट्रेड करत होता चौदाशे पन्नास रुपयापासून हा पुन्हा खाली येताना पाहायला मिळाला आता हा खाली किती रुपयापर्यंत आला अकराशे वीस रुपयापर्यंत अप्रॉक्सिमेट अकराशे बेचाळीस रुपये आता याची प्राइस सध्या सुरू आहे अकराशे बेचाळीस रुपयाला सुद्धा आपण याला बाय करू शकतो तेही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून जर मला विचाराल तर मी प्लॅन करतोय आतापासूनच मी काही क्वांटिटी बाय केलेले आहेत मी स्वतः सुद्धा कशाप्रकारे बाय करतो हे मी माझ्या कोस्ट जॉईन वाल्या लोकांना सांगतच असतो इकडे मी काही क्वांटिटी ऑलरेडी बाय केलेले आहेत प्रिया मीटिंग माझं ऑलरेडी सुरू झालेला आहे काही क्वांटिटी मी खूप कमी प्रमाणात बाय केलेत आता जर तुम्हाला सांगायचंच झालं तर ऑलरेडी माझी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पंधरा टक्के झालेली आहे आता समजा मी याच्यामध्ये जर शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर यातली मी पंधरा रुपयाची माझी गुंतवणूक आजपर्यंत कंप्लीट केलेली आहे आता जर इथून पुढे मार्केट जर मोठ्या प्रमाणात क्रॅश झालं तर मी वेट करेन आणि जर इथून मार्केट रिकवर होणार असेल तरीसुद्धा एक पॉझिटिव्ह मुवमेंट खूप मोठ्या लेवलला पाहायला मिळेल जर कोविडच्या केसेस आता कंट्रोलमध्ये आल्या वॅक्सिन इफेक्टिव्ह ठरलं मार्केटमध्ये त्याचा परिणामसुद्धा पाहायला मिळेल इझिली या लेवल ब्रेक करून मार्केट आपल्याला किंवा हा स्टॉक आपल्याला पंधराशेची लेवल इझिली टच करताना पाहायला मिळेल नो डाऊट काही क्वांटिटी मी ऑलरेडी बाय करून ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे कोविडच्या काळामध्ये लास्ट टाइम माझी या लेवलला ऑलरेडी एंट्री झालेली आहे खूप चांगल्या डिस्काउंटेड प्राईसमध्ये हा ऑलरेडी मी बाय करून ठेवला होता पण अजून एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते तर मी पुन्हा याला बाय करणार आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा खूप चांगले स्टॉक निवडू शकता, प्रॉपर ॲनालिसिस करू शकता आणि बेस्ट प्रॉफिट कमवू शकता आणि हे सगळं करण्यासाठी काय गरजेचं असतं डीमॅट अकाउंट जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल नवीन डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल मल्टिपल डिमॅट अकाउंट तुम्ही ओपन करू शकता दोन तीन चार डीमॅट अकाउंट सुद्धा तुम्ही वापरू शकता जे तुमच्यासाठी बेस्ट असेल ते डिमॅट अकाउंट तुम्ही यूज करा तुम्हाला ज्याच्यामध्ये चार्जेस कमी घेतले जातात तुम्हाला ट्रेडिंग एक्सपिरियन्स जिकडे चांगला वाटतो ते डीमॅट अकाउंट वापरा त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचं मत मला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्टे स्टे पॉझिटिव